नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रोकोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण तर या उस्मानाबादेचं शेळ आहे जे महाराष्ट्राचं काळा सोनं म्हणून ओळखलं जातं. तर या शेळ्यातून शेळपालनातून किती नफा होतो त्याविषयी जर आपण साहेबांशी बोलून घेऊया. तर नमस्कार काका, तुम्ही किती वर्षापासून शेळपालन करताय? होय, तुम्हाला परवडतं का व्यवसाय शेळपालन करायचं? आणि एका शेळीला किती पिल्लं होते त्याची? एका शेळीला दोन पिल्लं होते. ती लसीकरण तीन वेळा असते. लसीकरण तीन वेळा असते. लसीकरण PPR, ET, टी बुस्टर, FMD आणि TT या पाच लसी असतात. हो बरं, चालतंय. या बाबा तुम्ही पण या, तुमचं पण बाबांचं पण घ्याय. तर ही उस्मानाबादची पिल्ला आहे ती. उस्मानाबादची पिल्ला आहे ती. तर ही कमी वयात पिल्ला आहे ती, चांगली आहे ती. आणि डोंगर भागात कसं ओपन ग्रेझिंगमध्ये चांगल्या प्रकारे यांचं एक पालन करू शकतो आपण. आणि उस्मानाबादीमध्ये गोकड आहे. हां, ही उस्मानाबादीचा गोकड आहे. तर उस्मानाबादीमध्ये जर प्युअर ब्रीड म्हणलं तर उस्मानाबादीमध्ये काही एवढी म्हणजे चांगली क्वालिटी असते आणि ब्रीडिंगसाठी चांगला शिंग बघा पाठीमागं जी बोकड वापरतात त्याच्यापेक्षा उस्मानाबादी चांगल्या क्वालिटीचा आपल्या राज्यातला बोकड आहे. तर मित्रांनो, उस्मानाबादीचा बोकड असा असतो म्हणजे पूर्ण आज मी तुम्हाला डायरेक्ट फील्डमध्ये ओपन ग्राउंडमध्ये जाऊतो. ही काय वाया जात नाही, ती चांगली क्वालिटी आहे आणि आपल्या ज्यात आजारी पडत नाहीत. काय नाही काय नाही जास्त. दुसरी गोष्ट, राजस्थानी बघा मी राजस्थान मध्ये घेतलेले राजस्थानी लोन मधनं घेतलेले होती. ही शिरोई जातीची शेळ आहे बरं का. राजस्थानच्या ही पण ओपन ग्राउंड मध्ये चरते, ग्रेझिंगला चांगले असतील. पण आपली माणसं काय करतात, तिला आणून बंदिस्त करतात. त्यामुळे काय होतं, तिचं उत्पादन घटते, राहणं चांगल्या प्रकारचं काय बी बाबा. टोटल प्राणी किती आहे प्राणी तुमचा? आणि तुम्ही दोघं मिळून करताय? चांगली म्हणजे एक चांगलं आपलं एक साधन आहे. चालते. होय, पण आपलं चाराला एका ठिकाणी येतं त्यामुळे जमते. ही पण उस्मानाबादीमध्येच आहे. उस्मानाबादीमध्येच येते बरं का. ही पण हा, पण तिचं काय होतं, तिला क्रॉस येते थोडंफार. एक क्रॉस आहे थोडं, तिथे तर काळ पट दिसतात वरून. क्रॉस आहे आणि जात आहे ना, ती वयस्क झाली पहिले जरा, दोन दात पडल्या तिचं चांगल्या प्रकारची वेळ. ती राजस्थानी प्युअरची आहे. ती प्युअरची राजस्थानी आहे बघा. ती प्युअर एकदम प्युअर म्हणजे प्युअरच आहे राजस्थानी. बघा कशी चरती सगळं होती. दोघा ती जी आहे का नाही, ती क्रॉसमध्ये आहे. प्युअर आहे.